त्यांनी जो निर्णय घेतला असता जो बिनविरोध तो बिनविरोध लढायची तर लढलो असतो. आमच्याकडे इच्छुक खूप होते, परंतु जो काही निर्णय पक्षाने घेतला मग त्यावेळी बिनविरोधचा घेतला असता किंवा लढण्याचा घेतला असता तो आम्हाला पक्षाचा आदेश शिरसाबद्ध असतो. तुम्ही आज केसरेवाड्यातून कुटुंबियाची भेट घेतली, काय कशासाठी? स्वर्गीय आमदार मुक्ताताई टिळक ह्या 2019 सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीच्या माध्यमातून निवडून आल्या होत्या. त्यांचं दुःखद निधन झालं, याबद्दल आम्ही त्यावेळी श्रद्धांजली वाहिली. पक्षाच्या वतीनं शोकसभेमध्ये आम्ही होतो, पण त्यानंतर टिळक परिवाराच्या कुठल्या तरी सदस्याला उमेदवारी मिळेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती, त्या दृष्टीनेच पावलं चालू होती. पण आज शैलेशभाऊ टिळक असतील किंवा कुणाल टिळक असतील यांच्यापैकी कुणालाच उमेदवारी न मिळाल्यानं ते नाराज झाले होते. त्यांची नाराजी आम्ही तुमच्या माध्यमातून पाहिली आणि सहज म्हणून एक आमची जुनी मैत्री संबंध हे कुठेतरी असतात ते कायम टिकतात. मैत्री कायम असते, पक्षीय वातावरण वेगळं असतं, पण मैत्रीच्या नात्यानं आम्ही त्यांना या ठिकाणी भेटायला आलो, सदिच्छा भेट घेतली, बाकी विषय काही नव्हता. जर त्यांना उमेदवारी दिली असते तर काय बिनविरोध निवडणूक करण्यासाठी प्रयत्न झाले असते का तुमच्या? हे आता पक्षाने आमचं ठरवलं असतं. माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील, शिवसेना नेते संजयजी राऊतसाहेब असतील, त्यांनी जो निर्णय घेतला असता जो बिनविरोध तो बिनविरोध लढायची तर लढलो असतो. आमच्याकडे इच्छुक खूप होते, परंतु जो काही निर्णय पक्षाने घेतला मग त्यावेळी बिनविरोधचा घेतला असता किंवा लढण्याचा घेतला असता तो आम्हाला पक्षाचा आदेश शिरसाबद्ध असतो. अजूनही प्रयत्न केले जातात की निवडणूक बिनविरोध हवे, 48 आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी एक मागणी होते, तर आम्ही बिनविरोध करू. चांगलं ना, त्यांनी निर्णय आधी ह्याच्या आधी घ्यायला हवा होता. खरं त्यांनी निर्णय का बदलला हे आता त्यांना प्रश्न विचारा, आम्ही काय सांगू शकू यावर.